नमस्कार श्रोते हो, श्वेता जुमानी लाइव शो मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। सुप्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट अर्थात संख्याशास्त्र ज्योतिषी श्वेता जुमानी आज आपल्या इथे आलेले आहेत। सर्वप्रथम श्वेताजी तुमचं स्टुडिओ मध्ये स्वागत, नमस्कार। श्वेताजी, न्यूमरोलॉजी अर्थात संख्याशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याच्यातला थोडासा फरक आपण सांगू। हा, ज्योतिषशास्त्र काय आहे? एक एक्स-रे मशीन सारखं आहे, एक्स-रे सारखं आहे। तुम्हाला एक्स-रे भेटते, त्याच्यामध्ये कळतं आहे की कुठे काय खराबी आहे, काय पार्ट खराब झालेला आहे। तर आपली जी जन्मपत्री असते त्याच्या बघून आपल्याला कळतं आहे कुठे लफडा झालेला आहे, पण त्या डॉक्टरकडे इलाज नाही आहे। जसं न्यूमरोलॉजी नेक्स्ट स्टेप आहे, आपण ते एक्स-रे रिपोर्ट घेऊन कुठे जातो डॉक्टरकडे, तसं न्यूमरोलॉजीला मी डॉक्टर सांगणार आणि माझे हे सगळे ट्रीटमेंटला औषध सांगणार। तर मी टिप्स सगळ्यांना देणार आणि बहुत लोक तुम्ही लोक ऑलरेडी माझ्या ऐकता, तुम्हाला सगळं माहिती आहे। ज्या लोकांना माहीत नाही आहे त्या लोक लिहून घ्या, 2-3 पॉइंट मी सांगणार आहे थ्रूआउट द शो। हे तुमची पूर्ण लाईफ चेंज करणार, न्यूमरोलॉजी लाईफ चेंज करते। मला पुढचं काही माहिती नाही आहे, 4 दिवस अगोदर पण माहीत नव्हतं मी स्वतः इथे येणार आहे की नाही आहे, अचानक आली, तर उद्याचं काय माहीत नाही आहे। आज संध्याकाळी मला ते पेट कुठे जायचं प्रोग्राम साठी ते पण मला माहित नाही आहे। फोन घेऊयात आपण। हॅलो, हा बोला, नाव सांगा तुमचं। हा, नाव सांगा तुमचं। माझं नाव बापूसो मुल्लाणी। बापूसो मुल्लाणी, तुमचा बर्थ डेट सांगा, जन्मतारीख। 5 मे 1981। 5 मे 1981। आणि तुमचा प्रश्न विचारा। प्रश्न व्यावसायिक आहे, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम वगैरे भरपूर येतात, काय नेमकं सोल्युशन? ठीक आहे सर, तुम्ही फोन ठेवा आणि उत्तर टीव्ही वरती ऐका, धन्यवाद। इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स आहेत त्यांना, हा बरेच येत आहेत, तर त्यांना मार्गदर्शन हवंय। मेरे पास एक ही इलाज है, तुमचे नावाची स्पेलिंग बापू सो मध्ये तुम्ही टाकणार 2 U, BAPUUSO। मुलाने मध्ये तुम्ही टाकणार MULAANII। आता हा नाव तुमच्यासाठी काय करणार आहे ते तुम्हाला चेंज केल्यानंतर कळेल। आणि रोज सकाळी उठून बापू सो BAPUUSO तुम्हाला 24 वेळा लिहायचं आहे। असं कसं लिहायचं? स्पेलिंग साईन एक खूप महत्त्वाची गोष्टी आहे। जेवढे लोक प्रोग्राम्स ऐकतायत लक्ष द्या की सिग्नेचर प्लेन सिम्पल आणि विजिबल पाहिजे, रिडेबल पाहिजे। आपलं नाव आम्ही लोक असं 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 करून लिहितो कॉम्प्लिकेटेड, तर तुम्ही कॉम्प्लिकेटेड होऊन जाणार। खूप जरुरी आहे तुम्ही हे बघा की सिग्नेचर सिम्पल असायला पाहिजे आणि वरती गेली पाहिजे, खाली अंडरलाईन पाहिजे आणि 2 डॉट पाहिजे। मी आता कोल्हापुरात आहे नेक्स्ट फ्यू डेजसाठी, तुम्हाला मला भेटायचं आहे तर मी चैताली हॉटेलमध्ये आहे। आणि इकडे जे माझे नंबर्स येत आहेत ते लोक फक्त ते फोन करा ज्याला मला येऊन भेटायचं आहे, बाकी लोक इथे फोन करा ज्याला मला भेटायचं नाही आहे यावेळी पर्सनली अपॉइंटमेंट घेऊन, ते लोक इथे फोन करा। सो हे रिक्वेस्ट आहे तुम्हाला की माझे जे नंबर्स खाली येत आहेत त्याच्यावर फक्त ते लोक फोन करा जे खरं मला येऊन समोर प्रत्यक्ष भेटायला ज्यांना पाहिजे। नमस्कार, बोला, नाव सांगा तुमचं। किशोर घाटगे। किशोर घाटगे, जन्मतारीख? 11/10/78। तुमचा प्रश्न विचारा। अजून काही नाही, याच्यामध्ये वगैरे थैर्य लाभलेलं नाही, त्याच्या संदर्भात काय? बर, काय स्टेबिलिटी अजून त्यांना मिळालेली नाहीये। तुमचा वाईफचा वाढदिवस काय आहे? तुमच्या मिसेसचा वाढदिवस सांगा। 20/4/81। आणि तुम्ही काम काय करता? सध्या तुम्ही काय करता? नोकरी करतोय। नोकरी करतो। बर, टीव्ही वरती या प्रश्नाचं उत्तर ऐका सर तुमच्या। किशोर, तुम्हाला असं करायचंय फक्त KISHORE बदले तुम्हाला KESHOR करायचंय, KESHOR। आणि घाटगे मध्ये तुम्ही अजून एक ए घाला, GHAATGE। आता हे बघायला तुम्हाला सोपं वाटतोय की अरे हे फक्त स्पेलिंग असं चेंज करायची आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ह्याच्यामध्ये खूप सायन्स आहे। माझ्या वडिलांचं 40 वर्ष, भाऊ आणि मी 15-15 समजा, तो 70 वर्षाचा टोटल अनुभव आहे की थोडीशी स्पेलिंग चेंज करून तुमची किस्मत कसं चमकते। निखिल अडवाणींनी 2 फ्लॉप पिक्चर दिली, डबल K घातलं आणि एअरलिफ्ट झाले ते। तुमचे इकडचे संजय घोडावत
माझ्याकडे आले होते फक्त एक स्कूटर होती त्यांच्याकडे. आज देवाच्या कृपाने किती गाडी आहेत मला माहित नाही, तुम्हाला जास्त माहीत असेल. आणि आता ते शाहरुख खान बरोबर फिरत आहेत. दुबईमध्ये टॉयफा अवॉर्ड्स त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्या म्हणजे किती मोठक झाले आहेत ते मला बघून एवढी खुशी वाटते की हे मनुष्य माझे समोर बसले होते, आज हे मनुष्य आसमानमध्ये उडत आहेत, स्वतःचं हेलिकॉप्टर आहे. तर त्या दिवशी मी त्यांना सांगू शकली नाही की सर तुम्ही खूप लवकर एक मोठे संजय गोडावत होणार आहे. आता मला एक्सपिरियन्स झालंय की किशोर घाटगेला तसं मोठं व्हायचं आहे. आता कधी होणार जेव्हा तुम्ही माझं सगळे गोष्टी ऐकणार. ऐकल्यावर आपोआप सगळं व्यवस्थित होणारच आहे. आमची सायन्स देते तुम्हाला, पण काय ते मी सांगू शकत नाही. बरोबर. नमस्कार, बोला, नाव सांगा तुमचं. मंगल बुडके. मंगल बुडके. बुडके. बर्थडेट. बर्थडेट सांगा तुमची. हॅलो, माझ्या मुलग्याबद्दल विचारायचं. हा, मग त्याचं नाव सांगा. तुम्ही लोक फोन करतात, एक मिनिट, तुम्ही लोक फोन करतात तर फटाफट बोलायचं, ज्याच्यासाठी विचारायचं त्याचं नाव, त्याची वाढदिवस आणि प्रॉब्लेम लगेच एकदा करा, तर मी जास्त फोन घेऊ शकणार. बोला, मुलाचं नाव सांगा. सुमित बुडके. हा, त्याची जन्मतारीख, वाढदिवस. आम्ही तीन, तुम्ही तीनदा विचारू नका. 2 7 89. हा, बोला, काय विचारायचंय? प्रश्न विचारा. करिअर बद्दल विचारायचंय. बर, करिअर बद्दल विचारायचंय. 2 तुमचा मुलाचा वाढदिवस आहे. 2 बाकी ज्या लोकांचा वाढदिवस 2, 11, 20 आणि 29 आहे, सगळे ऐका. 2 नंबरचे लोक असतात दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राजेश खन्ना, मायकेल जॅक्सन आणि मी पण. माझा वाढदिवस पण 2 आहे. ग्रॅज्युएट आहे मी, पण BA फक्त. पण ते आता माझ्या कामामध्ये त्याचं काही हेच नाही आहे, काही कनेक्शन नाही आहे. तुमचा हा मुलगा 2 पण आहे आणि कॅन्सेरियन पण आहे. सो आय एम शुअर स्पोर्ट्समध्ये चांगलं आहे. सिंगिंग, पेंटिंग, म्युझिक, डान्स, 100 गोष्टी तुमच्या मुलाला येते. पण तुम्ही सगळे लोक अभ्यासमध्ये घुसलेले आहेत. मला सांगा ते किताबमध्ये काय लिहिलेलं आहे. ॲपल फोन कसं बनवायचं ते कोणी इंजिनियरला माहिती आहे? फिल्म मेकिंग कसं करायची? तुम्ही फिल्म मेकिंग स्कूलमध्ये जाऊन शिकणार की स्टुडिओमध्ये शिकणार? स्कूल के बुक्समध्ये काय शिकवणार तुम्हाला? बरोबर. तर प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. तुम्ही हे बघा, तुमचा मुलगा खूप टॅलेंटेड आहे. आता कशात आहे तुम्ही बघा, तुम्हाला माहीत असेल स्विमिंग चांगली करतोय, डान्सिंग चांगली करतोय, आणि त्या लाईनमध्ये ढकलून द्या. एक्झॅक्टली. बरेचदा तुम्ही असं सजेस्ट करताय श्वेताजी की नोकरी व्यतिरिक्त ह्या इतर फील्डचा सुद्धा तुम्ही हे केला पाहिजे, तर त्याचं कारण काय आहे? हे बघा, नोकरीमध्ये तुम्हाला पूर्ण दिवस तुम्ही जाऊन कोणासाठी काम करतो. तुम्हाला 1 तारखेला पगार भेटते. तुम्ही मला सांगा किती दिवस चालते? 15 दिवसात पगार संपते. काम आपण 30 दिवसासाठी करतो. त्यापेक्षा छोटा मोठा व्यवसाय केलं तर ऍटलीस्ट आपण फ्री आहोत. सकाळ ते संध्याकाळ कुठे बनलेले नाही आहोत. तर यू हॅव टू सी इनसाइड यू. टॅलेंटेड, टॅलेंट आहे तुमच्यामध्ये, तर ते काम करा. आता तुम्ही जसं काम करतो, दिस इज नॉट एक्झॅक्टली अ नोकरी. सो असे खूप कामं आहेत की यु नो यू आर नॉट टाईट डाऊन. एक शो केलं, दुसरा शो संध्याकाळी आहे, थोडा फ्री आहे मॅडम, अँड यू आर हॅपी. सो बिंग हॅपी इज इम्पॉर्टंट. नेहमी मी एक गोष्ट सांगते, जर शूज पॉलिश करायला तुम्हाला आवडतं आणि यू आर हॅपी, तर तुम्हाला तेच करायला पाहिजे. हॅलो. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, मी कोमल श्रीकृष्ण जाधव बोलते. हा, जन्मतारीख. माझा बर्थडे आहे 12/11/87. 12/11/87. कोमल जाधव, 12/10. आणि तुमचं प्रश्न काय आहे? माझा आणि माझ्या मिस्टरांचं अजिबात पटत नाही. 10 वर्ष झाली लग्नाला. त्यांचं वाढदिवस काय आहे? त्यांची जन्मतारीख सांगा. तुमच्या मिस्टरांची जन्मतारीख सांगा. तुमच्या मिस्टरांची जन्मतारीख सांगा. काय, किती? 7/9/80. 7/9/80. आता सॉरी कोमल, टीव्हीवर मला सांगावं लागतंय की प्रॉब्लेम त्यांच्या मध्ये कमी आणि तुमच्यामध्ये जास्त आहे. कारण तुमची वाढदिवस अशी आहे, एक तर तुम्ही 12 नंबर, याने 3 नंबरचा मनुष्य खूप कडक असतो आणि लेडीज थोडं जास्त कडक असतात मेनपेक्षा. तर एकतर 3 नंबर आहे तुमचं. मग तुम्ही लिब्रा याने तुला राशीचे आहेत, त्याच्यावर 6 येतं. तर तुमचं जे नेचर आहे तुमचे हजबंडपेक्षा एकदम ऑपोजिट आहे.
ते सगळं ऐकून घेत आहेत, त्यांची पॉवर तुमच्यासमोर कमी आहे असं मला वाटतंय. दर घरमध्ये असतो, मोस्टली वाईफ जरा जबरदस्त स्ट्रॉंग असते आणि ते पाहिजे पण. पण तुम्ही ते तुमचं जे नेचर आहे ना, देवाने तुम्हाला हजबंडवर बरोबर पटवायला नाही दिलेलं आहे. हा मनुष्य तुमचं वाढदिवसचं बिझनेस करायला पाहिजे, खूप गोष्टी करायला पाहिजे, सोशल सर्व्हिसमध्ये तुम्ही चांगले होणार, पॉलिटिक्स तुमच्यासाठी चांगली आहे, तर तुम्ही खूप कामं करू शकतात. थोडं हजबंडकडे लक्ष कमी द्या, झाले ना 10 वर्ष, आता दुसरे कामं करा. असं बर्थडे मॅच असं काही असते का? आता ह्यांचं तर लग्न झालेलं आहे तर ते काही करू शकत नाही. आय एम शुअर कोमल, डिवोर्स आणि हे सगळी गोष्टी तुमच्या मनात नाही आहे. ज्या हर घरमध्ये लफडे असतात तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे. एक तर एकमेकांबरोबर देवानी कशाला हे हजबंड तुमच्या लाईफमध्ये ठेवले, सो दॅट तुम्ही ॲडजस्ट करायला शिका. फक्त तेच लोक ज्यांच्याशी आपली पटते, दिवसभर आम्ही त्या लोकांबरोबर राहू शकत नाही. जिकडे देवानी आपल्याला टाकलं आहे त्या सिच्युएशनमध्ये नेहमी हॅपी राहायचं हे इम्पॉर्टंट आहे. जे आज आपल्या हातात आहे त्याच्यामध्ये खुश राहा, आपोआप उद्याचं तो बघेल मग की हा बाबा हे खुश आहे, तो ही विल डू बेटर.